हॅलो, हाँ हॅलो कोण बोलाले? हॅलो, हा कोण बोलाले? मी डॉक्टर सदावर्ते बोलायलो. सदावर्ते साहेब, काय उगा मागे लागले हो तुम्ही मराठा समाजाच्या महिला? अरे बाबा, माझी संवैधानिक भूमिका आहे, असं त्रास देऊ नको. त्रास नाही सर, तुम्ही ऐका की तुम्हाला खूप दिवस ट्राय मी करतो. काय करू बाळा, तू मी ओळख ना पळख तुझी माझी. कोण बोलायला? ओळखीची आवश्यकता नाही सर, पण तुम्ही आमच्या आवश्यकता समाजाला कशी काय काय हेल्प नाही केली यार, कारण? कम्युनिकेशनला आवश्यकता. काय नाव आहे तुझं? माझं नाव लक्ष्मण नवले, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड, मेंढला खुर्द. मी, अरे बाबू, मी बी तर चनापूरचा शेतकरी आहे. तू हा मला साहेब, लांबून तुमची काला सांगायला? आवश्यकता आम्ही तुम्ही येऊ मी शकला त्या असं लावून दिलं देशमुखाच्या मळ्यामध्ये अनेक वेळेस जेवण खाऊन झालेलं आहे. विचार जाऊन तू हो आपल्या सर, मग आम्हाला माहिती लहानकरांना आहे तुमचं, विचार. पण तू जाऊन ऐका राहून ना, ऐका ना आपल्या तुम्ही, याला ऐका ऐका एक मिनिट. सुभाषला जाऊन विचार. हो तू सर, जाऊन आपल्या या वकील साहेबाला जाऊन विचार. हो देसाईने काल तुमचं नाव काढलं अरे होतं ना तुम्ही? माझं रात्रंदिवसाचं खाणं त्याच्या घरामध्ये ताटाला ताट एका ताटात जेवलेले आहेत आम्ही. हो सर, मग तुम्ही विरोध का मग करा अरे पण मराठा तुला समाजाचा? भूमिका तेच सांगतील खरी भूमिका. नाही त्यांना तुम्ही सांग, काय ऐकून काम घे, केलं ऐका की, ऐकून घे ऐका वकील पाटील साहेब, साहेबाला काय सॉरी म्हण. ऐक तर, सदावर्ते ऐक की साहेब. रे. अरे ऐक की, मी हा काय, मी काय कुठं नांदेड सोडून कुठं राहणार आहे? हो ऐकून ना, हो घे ना, हा तू की नाही. देसाईला विचार जाऊन बर का, की म्हणाव साहेब, म्हणाव सदावर्ते साहेबाची भूमिका ही योग्य आहे की अयोग्य आहे. त्याने अयोग्य म्हणू दे, मला सांग फोन करून. ठीक आहे ते करतो, पण आता माझा ऐकता का एक मिनिट? हा बोल. काल तुम्ही काय म्हणले म्हणून दादा दरांगे आपले शिवाजी महाराजांच्या पायथ्या खाली बसून असं बोलत ओ आहेत? मला सांग, माय बहिणीवर. आता तुला सांग का, आता माय बहिणीवर माझ्या किती शिवा मिळतात माहितीये का? ती कोणती पद्धत आहे मला सांग. सिम्मीचा एक कार्यकर्ता, एक मुसलमान दाढीवाला, तिथं येऊन मराठा समाजाच्या सन्माननीय एकमात्र जे शिंदे असतील किंवा सन्माननीय जे कोणी उपमुख्यमंत्री असतील त्यांना ती शिवी गाळती योग्य वाटते का रे? सिम्मीचा माणूस आहे, त्याचं पोरग सिम्मीमध्ये होतं. मराठा समाजाच्याच एका पत्रकाराने, ज्येष्ठ पत्रकाराने तिथून पाठवलेलं मला माहिती आहे. ही योग्य आहे का रे? मला योग्य सांग नाही बरं, खरं ही सर, कोणती भूमिका तुम्ही आहे? मनोज पाटलाला मग का टार्गेट कर रहे अरे कारण? कोण कोण कोणाला टार्गेट करते? कोणाला वेळ आहे? तुम्हाला मला कशाला सांग, पेलो कोण तुम्ही कोण म्हणल्या? मनोज, माझी काय ओळख की पळख? मी जसं रंगे पाटील देसाईंचं सगळ्या ऑल यू इंडिया ऐकून माहिती घे आहे या बाग, तो. ते काय मला सांगू नको. ते गप्पा करू नको माझ्यासोबत. मी गप्पा नाही सर, देसाई साहेब, माझ्या गोडीया मी लागतात, माझ्या देसाई विचार साहेबांचा त्यांच्या गप्पा बाग. करतात. आता मी तुम्हाला आता तू सध्या आगाऊ विचार बोलायलास, करतो, तुम्ही आता विरोध आता का बोलत करायला नाही मराठा मी. समाजाचा? काय मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध का करायला तुम्हाला? माझा संविधानिक भूमिका आहे माझी? संविधानिक म्हणजे तुम्हाला आम्हाला नको वाटत आहे का आरक्षण नाही मराठ्याला? देता येत नाही. चल पुढे बोल, देता येत नाही, पुढे बोल. पुढे बोल म्हणजे तुमच्या घरचं आहे का आरक्षण? हो संविधानिक भूमिका आहे, नाही संविधान तुम्ही काय सर्वश्रेष्ठ आहे. देशाचे काय प्रथम नागरिक झाले काय आज? मी प्रथम नागरिक नाही, मी अभ्यासक आहे. प्रथम आज अभ्यासक काय असेल, करताय तुम्ही? तुझ्यापेक्षा जास्त अभ्यास काय असेल. करताय तुम्हाला? आरक्षण कुठे लिहिलेलं आहे मराठ्याला? तुम्ही काय आता तू जास्त बोलायला, तू पाणी कम चायस. पाणी हे कम तू हे चाय नाही, बोलणं मी असं बोलू डॉक्टर नका. आहे, चल तुम्हाला ठेव, ढोराचा डॉक्टर आहे चल का तुम्ही? रे, चल ठेव, नाही अरे मिळत चल पाण्यात ठेव. डोळ्याच्या सरळ बोल तू, माझी अरे चोर तू कोणाला शिकवायला? त्याच डोळ्या गावचा शिकवा माझ्या शेतकरी हो, डोळ्याच्या तुला, त्याच डोळ्याचं गावचा काय हो. समजलास काय? तुझ्यासारख्याला घाबरत नाही मी. अरे बाबा समजलास काय? डोळ्याच्या, तू अबे बघा जाबे गटाच्या जाऊन झाला त्या मनोज चित्रा जरंगेला जाऊन कुंभाच्या, सांग, तू त्याचा ऐकाय चमचायस काय ना तू, पटाबद्दल बोलायची? त्याचा चमचायस ना तू, त्या गटा जरंग्याचा गटाच्या चमचायस ना, रिक्षा त्याला जाता जाऊन सांग, पक्षाच्या, समजलं त्या का माझी जरंग्याला चोर? जाऊन सांग तू आंधळ्या चमचायस ना डोळ्याचा, तू त्याचा. बांगडा नाही आंधळ्या डोळ्याचा हास, तू शेत डोळा बोलू कशा काय शकतो? रिक्षा शेत घेत? बोलल्यानं आरक्षण मिळालं का? सांग, चल आरक्षण माफी मिळत माग, नाही, तू का चल गाणं म्हणतो माफी मला माग, प्रत्येक वेळा आरक्षणाबद्दल? चल माफी माग, माफी नाही मिळत मिळत, पोटला बाल खाणस काय? माफी माग, तू मागाव माफ रंगे लागाल. पाटलाची माफी मग मागतो तुला, माफ मग कोण तू, त्या जरंग्याला? ते काही शिक्षण नाही काय? देसाई साहेबाला तरी जाऊन सांग. तुला काय